माजरी येथे अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंधातून अत्याचार. माजरी येथील स्थानिक परिसरात येणाऱ्या शांती कॉलनी वार्ड क्रमांक 3 येथील आरोपी युवक शमशेर उर्फ गुड्डू हुसेन सिद्दीकी वय 28 याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. माजरी पोलिसांच्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी आंबेडकर वार्ड मध्ये राहणारी असून या मुलीसोबत आरोपीची 4 महिन्यापूर्वी ओळख झाली. दरम्यान काही दिवसातच आरोपीने पीडितेच्या मैत्रिणीच्या घरी शारीरिक संबंध बनवले. त्यानंतर हे नेहमीचे झाल्यामुळे घरच्यांनी खबरदारी घेत मुलाला घरी येणे व मुलीचे बाहेर फटकणे बंद केले असता आरोपीने या अल्पवयीन मुलीला फोनवर बाहेर फिरायला बोलवले. दरम्यान रविवारी सकाळी वणी येथे फिरायला घेऊन गेला व रात्री उशिरापर्यंत माजरी येथे परत आल्यामुळे दोघांनी आरोपी युवकाचे मित्र सुदीप साव वार्ड क्रमांक 3 यांच्या घरी मुक्काम केला. दरम्यान मुलीच्या आई वडिलांनी उशिरापर्यंत मुलगी घरी परत न आल्याने मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान त्यांना त्यांची मुलगी शांती कॉलनी येथे एका घरात असल्याची माहिती मिळाली. मुलीचे नातेवाईक व वडिलांनी माजरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दरम्यान माजरी पोलिसांनी वेळ न घालवता अल्पवयीन मुलीला व आरोपीला सुदीप साव यांच्या घरून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान माजरी पोलिसांनी आरोपी युवक व अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवले. आरोपी युवक व अल्पवयीन मुलीने आपसी संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने शमशेर उर्फ गुड्डू हुसेन सिद्दीकी याच्यावर माजरी पोलिसांनी कलम 376 व पास्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास माजरीचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनामध्ये वरोराच्या महिला PSI साठसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे, पोलीस शिपाई प्रकाश हे करीत आहेत. महावैसाठी अनिल इंगोले, माजरी. मुलीच्या आई वडिलांनी त्यांची मुलगी दुपारपासून गेलेली आहे आणि आम्ही दिवसभर शोधलं, रात्री संध्याकाळी पण शोध घेतला पण मिळून आले नाही असे माहिती तोंडी येऊन त्यांनी पोलिसांना रात्री 12 वाजण्याच्या आसपास दिली. त्यावेळेस लागलीच आमचे रात्रग्रस्त कर्मचारी जे होते त्यांनी मुलीचे इतर नातेवाईक सोबत आले होते ते आणि त्याच्या गल्लीत राहणाऱ्या 1-2 लोकांना सोबत घेऊन लगेच त्या मुलीचा शोध सुरू केला. मग माहिती मिळाली की मुलीचं कुठल्या एका मुलासोबत प्रकरण आहे. त्यावरून मुलीच्या परिसरातील लोकांकडून माहिती काढून मुलाचा शोध घेतला असता तो मुलगा आणि मुलगी एकत्र मिळून आले आणि मग नंतर पोलीस स्टेशनला त्यांना आणलं आणि लगेच त्यांचे विचारपूस करून वगैरे मुलीचं स्टेटमेंट घेतलं असता मुलीसोबत मागील 3-4 महिन्यापासून वारंवार मुलाने संबंध केले आहेत, शारीरिक संबंध केले आहेत अशी माहिती मुलीने दिली आणि त्यामुळे मग लगेच गुन्हा दाखल केला. आरोपीला लगेच अटक केलं. मुलीचा आणि आरोपीचा वैद्यकीय तपासणी केली आणि पुढील तपास चालू आहे.